मुल्लाचा कर। एकदा बादशहाने आपल्या मंत्र्याकडे राज्याचा हिशोब मागितला। मंत्र्याने लगेच मौलवींना बोलवणे पाठवले। मौलवींनी हिशोब दाखवला। ते पाहून बादशाह काहीसे नाराज झाले, कारण एकदाही मौलवींनी नसिरुद्दीन मुल्लाच्या शेतावरचा कर सारा वसूल केलेला नव्हता। बादशहाने विचारल्यावर मौलवींनी सांगितले, महाराज, जेव्हा मी त्याच्याकडे शेत सारा मागतो तेव्हा त्यांच्याकडे देण्यासाठी काहीही नसते। हे ऐकून बादशहाने तात्काळ आदेश दिला, जा आणि शेतात जे पीक असेल त्याचा अर्धा भाग घेऊन या। मौलवी नसिरुद्दीनकडे आले। मौलवींनी नसिरुद्दीनला बादशहाचा आदेश सांगितला। नसिरुद्दीन चलाक होता। तो म्हणाला, सांगा, तुम्हाला शेतातल्या पिकांचा वरचा भाग हवा आहे की जमिनीतला? मौलवी हुशार होते। ते लगेच म्हणाले, शेतातल्या पिकांचा वरचा भाग हवा आहे। नसिरुद्दीन मौलवींना म्हणाला, तर ठीक आहे, बादशहाकडून तसा लिखित आदेश आणा। मौलवींनी बादशहाकडून तसा लिखित आदेश आणला। त्या वर्षी नसिरुद्दीनने शेतात कांदे लावले होते, त्यामुळे मौलवींना काहीही मिळाले नाही, कारण कांदे जमिनीत तयार होतात। पुढच्या वर्षी मौलवींनी बादशहाचे कान भरले व जमिनीतील भाग घेण्याचा लिखित आदेश काढला। या वेळेस मात्र नसिरुद्दीनने शेतात गहू लावले होते, त्यामुळे याही वेळेस मौलवी हात चोळत घरी परतला। नसिरुद्दीनने आपल्या तल्लख बुद्धीने दोन्ही वेळेस मौलवींना रिकाम्या हाताने घरी पाठवले।